उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। वणी सप्तशृंगी गडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावरून तळाच्या भागालगत बसलेल्या दोन इसमांच्या अंगावर दगड पडल्याने ते गंभीर जखमी झालेत। याबाबत अधिक माहिती अशी की सोमवती अमावस्येनिमित्ताने रविवारी रात्रीपासूनच अनेक भाविक मार्कंडेय पर्वतावर मुक्कामी गेले, तर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी पर्वतावर झाली आहे। सप्तशतीचे पाठ भगवतीला मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशृंगीला या ठिकाणी सांगितले, त्यामुळे या स्थानाची महती असल्यानं महाराष्ट्र आणि गुजरात राज्याबरोबरच इतर राज्यातील भाविक हे मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। तसेच नवस फेडून कृतकृत्यता अनुभवतात। दरम्यान बाळू गजराम चारुस्कर वर्ष 57 राहणार तळेगाव दिंडोरी, तसेच अशोक मनोहर गायकवाड राहणार नाशिक हे दोघे भाविक पर्वत चढत असताना थकले आणि दम लागल्यानं विश्रांती घेण्यासाठी तळालगतच्या भागात बसले असताना अचानक आणि अनपेक्षित पर्वतावरून भला मोठा दगड आला आणि या दोघांच्या अंगावर पडला। दगड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या भाविकांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। पावसामुळे पर्वतावरील दगडाखालील माती ओली झाल्यानं सदर दगड पर्वतावरून कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सागर मोर वणी।